माझं म्हणणं नाही आहे की मला शोस वेळ द्या, चालला नाही सिनेमा देऊ नका, चालत नसेल तरी म्हणणार नाही की मला शो द्या. एक नंबर ऑडियन्स ठरवेल कोणता पिक्चर तुम्ही जसं बोललात तसं शो नाही. एक नंबर आता तुमचं काम आहे, तुम्ही स्वतः सर्व ही गोष्ट तुम्ही पसरू शकता, तुम्ही सिनेमा मोठा करू शकता. खरं सांगतो माझी रिक्वेस्ट आमची हे जे धोरण आहे, हे निश्चितपणे एखाद्या कलाकाराचं मर्डर केल्यासारखी गोष्ट. आम्ही तर खूप स्वप्न घेऊन आलो होतो इकडे. मला माझ्या फॅमिलीनी पूर्ण आणि मित्रमैत्रिणींनी कोणीच माझा पिक्चर अजून पाहिलेला नाही. काय सांगणार मी, खरंच मी निशिब्द आहे, मला काही शब्द माझ्याकडे नाही त्या गोष्टीसाठी. हाय हॅलो नमस्कार, मी पियुषा, स्वागत आहे आपल्या डिजिटल प्रभातमध्ये. खॉडा, बबन यासारखे दर्जेदार सिनेमा यानंतर भाऊराव कराडे यांचा TDM हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला, परंतु या सिनेमाला शोज मिळत नसल्याने अक्षरशः या टीमच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत. हे सर्व प्रकरण नेमकं काय आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. सर, सर्वप्रथम तुमचं डिजिटल प्रभातमध्ये स्वागत. तुमचा जो TDM हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला, त्याला शो मिळत नाही, काय सर्व प्रकरण आहे, काय सांगा. हा एक ही जी गोष्ट ही फार वाईट आहे. जेव्हा मी एक 4 दिवस झाले बघतो ही गोष्ट, की एक तर सुरुवातीला स्क्रीन कमी मिळाल्या, शो कमी मिळाले, आणि जसं अपेक्षा होती की जसं जसं सिनेमा आवडेल लोकांना तसं तसं ते वाढेल, पण तसं न होता जिथे जिथे चांगला रिस्पॉन्स यायला लागला एक्झॅक्ट तिथले शो काहीतरी कारणामुळे बंद पडायला लागले, बंद व्हायला लागले. काही मग थिएटरमधलेच काहीतरी दुरुस्ती आहे अशी कारणं, इतकी क्षुल्लक कारणं मॅनेजरनी सांगावी. मग जिकडं शो लागले होते जिकडं लाईट नाही आहे म्हणून शो कॅन्सल झाला, अशी महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणून कारणं येतात. हे जे धोरण आहे, हे निश्चितपणे एखाद्या कलाकाराचं मर्डर केल्यासारखी गोष्ट आहे अशी भावना आहे. आणि मला पर्सनली असं वाटायला लागलं की उगा सिनेमा करतो आहोत, तर ही जी गोष्ट आहे ना, ही जी गळचेपी, ही मराठी सिनेमासाठी अजिबात चांगली नाही. तर मला हे म्हणायचं की माझी विनंती आहे सगळ्यांना की जे काही जे चाललं आहे हे कुणाकुणही कशा कुठल्याही माध्यमातून होतं हे मला काही अंदाज नाही आहे, पण जे होतं हे फार चुकीचं होतं आहे. आणि माझी विनंती आहे की आमच्या वाट्याचं जे आहे तेवढं आम्हाला मिळू द्या. आमचा सिनेमा जर चालतो आहे, चालत नसता तर मी म्हणत नाही की तुम्ही सिनेमा लावा. हा सिनेमा चालतो आहे, लोकांचा उत्तम प्रतिसाद आहे, लोक बोलत आहेत, लोकांची मागणी आहे, तरी सिनेमा लावत नाही. तर ही जी गोष्ट आहे ती फार चुकीची आहे. माझं असं म्हणणं आहे की असं कोणाच्या बाबतीत होऊ नये. या संदर्भात तुमचं काही कोणाशी बोलणं झालं का आणि त्यांचं काय प्रतिक्रिया? मी माझं कोणाशी बोलणं झालं नाही, पण बरेच काही राजकीय लोक जसं अजित दादा आहेत, अजित पवार, त्यांनी काही ट्विट केलं आहे. बऱ्याच बाकी लोकांनी हा उचलून धरला आणि महाराष्ट्रातून सगळ्या लोकांनी हा प्रश्न उचलून धरला आहे, सगळ्या कलाकारांनी उचलून धरला आहे, तर सगळ्यांचा सपोर्ट आहे. तर आता मी बाकी राजकीय संघटनांशी काही बोलणार आहे की जी ही जी गोष्ट ही कुणाच्या वाट्याला येऊ नये आणि यावर चांगला मार्ग काढावा. एकूणच यानंतर तुमची पुढची नेमकी भूमिका काय असणार आहे त्याबद्दल कसं? माझी भूमिका हीच आहे की मला शेवटी सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, लोकांनी तो बघितला पाहिजे, तर लोकांपर्यंत हा उपलब्ध करायचा आहे. फक्त मला योग्य स्क्रीन आणि हे जर मिळणार असेल तर मी करेन, नाही तर मी सिनेमा मी थिएटरला रिलीज करणार नाही. मला सांगावं की जी काही यंत्रणा या मागं काय काय कोणाचं षडयंत्र आहे मला माहीत नाही, पण जे असेल त्यांनी स्पष्ट सांगावं, करू नको, मी थांबवतो सिनेमा. मी जो षडयंत्र हा शब्द वापरला, काय तुम्हाला वाटतं की नेमकं काय कारण असू शकतं? म्हणजे षडयंत्र म्हणजे हीच की हे असं का होतं की शो लागलाय आणि शो काढला जातो, रिस्पॉन्स मिळतो आणि शो काढला जातो, तर हा त्याचाच भाग आहे. तर ही जी गोष्ट आहे ती ही चुकीची असं माझं म्हणणं आहे, तर असं होऊ नये एवढीच माफक अपेक्षा आहे. ओके, या सिनेमाचे काही कलाकार आपल्यासोबत आहे, तुझा हा पहिलाच सिनेमा आहे आणि हे सगळं तू पाहतोय, काय एकूणच भावना आहेत आणि काय सांगशील? खूप वाईट वाटते. आज आपण सगळे म्हणतो की आपण खूप आम्ही तर खूप स्वप्न घेऊन आलो होतो इकडं आणि आज सिनेमा बंद होतो आहे. आज खूप वाईट वाटतं ह्या गोष्टीचं. अहो अशी गोष्ट नाही व्हायला पाहिजे, सगळे जाणकार मंडळी सगळे खरंच. आता मी तर एकदम खेड्यातून आलेलो आहे आणि शो काढले जातात, खरंच ती खूप वाईट गोष्ट आहे. ज्यावेळेस थिएटरमध्ये जातो आहे प्रेक्षकांचा एवढा प्रतिसाद आहे की ते म्हणतात की आमच्याकडे तिकडे शोच नाही, सातारे क वाईक ह्याला बाहेर कुठंच खरंच शो नाही. आणि सांगितलं जातं कारण तर इतकं शुल्लक दिलं जातं की त्यांना ते तरी पटायला पाहिजे, निदान थिएटरवाल्यांना तरी पटायला पाहिजे कारण आपण काय सांगतो. आमची स्टँडी जी तिथं पोस्टर ते सुद्धा अशा ठिकाणी लावलं जातं की ते प्रेक्षकांना दिसत नाही. माझं काय समजावं आम्ही निदान? हां, जाणून बुजून तुम्हाला डावललं जातं असं काही वाटतं? न असं तर खरंच म्हणजे आता का डावललं जातं आहे किंवा काय ही गोष्ट आम्हाला माहीत नाही. आणि शो तर अशा टायमाला दिले की त्या वेळेत आता कसं उन्हाळ्याचे दिवस त्यावेळेस ना लोक जाऊ शकत नाही अशा टायमाला. माझ्या गावाकडले लोक असतील त्यावेळेस तर ते दुपारच्या शोला नाही जाऊ शकत ना. आता दिवसभर काबड कष्ट करून गेलेले लोक आहेत आमचे शेतकरी सामान्य,
तर त्यांना कुठंतरी विरंगुळा पाहिजेच ना, मनोरंजनाची त्यांना सगळ्यांना मनोरंजनाची गरज आहे मनोरंजनाची, तर त्यांना हा त्यांच्या वेळेत शो पाहिजे. आणि मग जर अशा गोष्टी होतात, दोन तास आधीच शो काढला जातो, अशी त्यांना तरी पटायला पाहिजे थिएटरवाल्यांना की आपण काय करतोय. तसा तुझा हा पहिला सिनेमा होता, खूप एक्साइटमेंट होते आणि अक्षरशः तुझ्या डोळ्यात अश्रू आले. काय सांगणार मी, खरंच मी निशब्द आहे, मला काहीच शब्द माझ्याकडे नाही ह्या गोष्टीसाठी. यांनी सगळ्यांनी बोलावं ह्या गोष्टी, जे खरंच जाणकार आहेत, खूप अनुभव घेतलेले लोक आहेत आपले, एवढे मोठमोठे प्रस्त आहेत आपले सगळे, तर त्यांनी खरंच ही गोष्ट थांबवायला पाहिजे असं मला वाटतं. याच्या व्यतिरिक्त मी तर काय बोलू शकत. तुमची सर्व टीम किंवा हे कशा पद्धतीने प्रयत्न करता हे परत बॅक टू प्लॅटफॉर्म? आता जे काय आहे ते सर हे करतील, आम्ही तर काय करणार याच्यात, आम्ही नवीनच सगळे. सर हा 28 तारखेला तुमचा सिनेमा रिलीज झाला, किती आतापर्यंत तुम्हाला शोज मिळाले होते आणि कसं नेमकं ते डिस्ट्रीब्युशन झाले? फार कमी मिळाले, म्हणजे पहिल्या दिवशी 100-125 शो मिळाले असतील. नंतर मी पाहतोय अख्ख्या महाराष्ट्रातून 150 जर शो असतील फक्त, तर काय उपयोग आहे त्याचा? म्हणजे पुण्यात बाकीच्या सिनेमाला फक्त पुणे शहरामध्ये 150 शो आहेत आणि मला अख्ख्या महाराष्ट्रात 150 शो आहेत. मग ही तफावत बघा तुम्ही काय. आणि पुण्यामध्ये मला 21 शो आहेत आमच्या सिनेमाला. म्हणजे ही जी वाईट आहे बरं, असं नाही ना की बाकी सिनेमांना प्रेक्षक आहे त्यांचे सिनेमे, मी म्हणतो त्यांचे 100 नाही 500 शो लावा, मला त्याच्याशी घेणं नाही. त्यांचा सिनेमा चालतो आहे तर त्यांचे 1000 शो लावा, मला त्याच्याबद्दल अजिबात आक्षेप नाही. पण माझा सिनेमा चालतो आहे तर मला निदान 100 शो तर द्या. मग जिथं चालतो आहे तिथं तर द्या, जिथं चालतच नाही ना, तुमचं म्हणणं असं आहे की इथं चालत नाही सिनेमा नका देऊ, पण जिथं चालतो आहे सिनेमा, जिथं हाऊसफुल होतो आहे, जिथं 60% ऑक्युपन्सी आहे, तिथंसुद्धा सिनेमा दुसऱ्या दिवशी शो काढले जातात, मग ही फार चुकीची गोष्ट आहे. सिनेमा बनवत असताना शेकडो लोकांच्या त्यात हात असतात, तुमचे खूप सारे प्रयत्न असतात, आणि आता जर ॲट दी एंड हे असं सगळं घडत असेल, हीच गोष्ट आहे की वाईट आहे. म्हणजे कलाकारासाठी जसं मी म्हणालो की एखाद्या कलाकाराचं मर्डर केल्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे उद्या मला आत्ता वाटतं की मला सिनेमा करू नये, मी बंद करतो सिनेमा. जर असं वाटत असेल की नाही करावा किंवा असं जर घडणार असेल तर मग का करेन सिनेमा मी, तर ही गोष्ट ही थांबावी असं व्हायला नाही पाहिजे. आत्ता तर फार मी म्हणजे अतिशय मनस्थितीत वाईट आहे की मी काल स्वतःहून सगळे शो थांबवले. जर तुम्हाला द्यायचेच नाही तर नका देऊ, नाही तर मला सन्मानाने माझे मला शो मिळावे तर मी सिनेमा रिलीज करेन, नाही तर मला सिनेमा नाही रिलीज करायचा. काय सांगशील, तुझा देखील हा पहिलाच सिनेमा आहे आणि हे सर्व तुला फेस करायला लागलं? खूप अनएक्सपेक्टेड आहे, असा विचारच नव्हता केला असं आपल्यासोबत होईल. आणि खूप मेहनत घेतली आहे मॅम, पहिल्यांदाच आम्ही काम करत होतो त्याच्यासाठी खूप जास्त मेहनत घेतली आहे. खूप खुश पण होतो की फायनली 1-1.5 वर्षांनी आता आपला पिक्चर येतो आहे. 28 तारखेपर्यंत पण खूप खुश होतो, पण जेव्हापासून हे कळायला लागलं की शोजच नाहीत आपल्या पिक्चरला, आपल्या मूवी TDM चे होर्डिंग्जच नाहीत बाहेर, आणि माझ्या मित्रमैत्रिणी मला कॉल करत आहेत की कालिंदी सगळे मी विदर्भातली आहे, सो अमरावती नागपूरला माझे फ्रेंड्स आहेत, मग ते बोलले की इथे शोज नाही, एकच ईऑर्बिटला शो आहे, त्याच्यानंतर दुसरीकडे अमरावतीत कुठे शो नाही आहे. आणि तो एक शो संपल्यानंतर परत दुसरा नव्हताच त्या दिवशी, त्याच्यामुळे ज्यांना पाहायचं होतं त्यांना पण नाही पाहता आला. माझ्या फॅमिलीनी पूर्ण आणि मित्रमैत्रिणींनी कोणीच माझा पिक्चर अजून पाहिलेला नाही. हे किती चुकीचं आहे, आपण नवीन लोकांसोबत किंवा कोणाही सोबत, मी म्हणते कोणाशी पण असं घडणं फार चुकीचं असं नाही घडायला पाहिजे मॅम. अगदीच धन्यवाद आमच्याशी केलेल्या बातचितीबद्दल आणि दिलेल्या सर्व प्रतिक्रियेबद्दल. तर एकूणच आपण पाहिलं असेल की अगदी एखाद्या कलाकाराचा किंवा दिग्दर्शकाचा मर्डर केला जातो आहे असं त्यांच्या या भावना आहेत. नक्कीच या सर्व प्रकरणावर नेमका काय तोडगा निघतो हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.